नमस्कार, लोकी न्यूज चॅनल मध्ये मी सौ शुभांगी अविनाश गणगा आपले स्वागत करीत आहे। सेवानिवृत्त कर्मचारी राजेश बुंदेले यांचा आज काँग्रेस मध्ये प्रवेश। शहापूर पंचायत समिती मधून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले श्री राजेश बुंदेले यांनी आज शहापूर तालुका काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला। काँग्रेसचे शहापूर तालुका अध्यक्ष महेश धानके यांनी त्यांना आज काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन त्यांच्यावर काँग्रेस तालुका उपाध्यक्ष व माहिती अधिकार विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली। यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष महेश धानके म्हणाले की काँग्रेसमध्ये अभ्यासू आणि कृतिशील कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी असते। राजेश बुंदेले हे अभ्यासू असून त्यांना ग्रामविकास प्रशासनाचा चांगला अभ्यास आहे। त्यांच्या माध्यमातून वाशिंदमध्ये चांगले काम होईल याची खात्री असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यास अपयशी ठरलेल्या ग्रामपंचायतचा नाकर्तेपणा उघडा करण्यासाठी ठाम भूमिका घेऊन मिशन ग्रामपंचायत मोहीम हाती घेऊन, असे धानके म्हणाले। जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण घरत यांनीही राजेश बुंदेले यांना शुभेच्छा दिल्या। राजेश बुंदेले यांनी प्रवेश घेतल्यानंतर बोलताना सांगितले की शहापूर काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांचा सन्मान होत असल्यानेच मी तालुका अध्यक्ष महेश धानके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला आहे। माझ्यावर दिलेली जबाबदारी मी अल्पावधीतच सार्थ ठरवील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष इम्रान शेख, लक्ष्मण घरत व वाशिंद शहर अध्यक्ष रवी शेठ भोईर उपस्थित होते। धन्यवाद। अनेक पक्ष असतात, या पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरती केलेली असते, परंतु आपण मोजके आणि कार्यतत्पर कार्यशील माणसं घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो। त्याच्यामुळे संख्या जरी कदाचित कमी असली तरी ताकदीची माणसं आज काँग्रेस पार्टीमध्ये आहेत हे सांगायला आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही, लोकांना सुद्धा माहिती आहे। तशाच पद्धतीनं माहिती तंत्रज्ञान माहिती अधिकाराला चांगल्या पद्धतीचा फायदा असणार आहे, माहिती असणार आहे। आणि या माध्यमातून आता काँग्रेसच्या सोबत येऊन या काँग्रेसच्या माध्यमातून कशा पद्धतीनं लोकांची सेवा करता येईल या दृष्टिकोनातून राजेश बुंदेले यांचा काँग्रेस पार्टीला लाभ होणार आहे। गरज साहेबांनी जी सूचना केलेली आहे, मी तर अगदी तुम्हा सर्वांना माहिती आहे की मी पदवाट्याच्या बाबतीमध्ये अगदी माझंही पद मी कोणाला द्यायला तयार असतो, जेणेकरून काँग्रेस पार्टी वाढावी हा आपला उद्देश असतो। त्याच्यामुळे आपण जी विनंती केलेली आहे, खरं म्हणजे तुम्ही जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहे, तुम्ही आम्हाला आदेश दिला की आम्ही तुम्ही सांगाल ती पदं आम्ही द्यायला तयार आहोत, तर 100% तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितले तशाच पद्धतीची जबाबदारी राजेशजी बुंदेले यांच्यावरही। त्याच्याही पलीकडे जाऊन आणखीन माहिती आणि अधिकाराच्या संदर्भामध्ये सुद्धा आपली एक फ्रंटल आहे, त्या फ्रंटलची सुद्धा तालुक्याची जबाबदारी भविष्यामध्ये त्यांच्याकडे देण्याचा माझा विचार आहेच। आपलं काम जे आहे, आता आपण काही महिन्यापूर्वी रविशेठ भोईर सारखा अगदी उत्साही आणि डॅशिंग माणूस आपण शहराध्यक्ष नेमलेला आहे, भविष्यामध्ये वाशिंद ग्रामपंचायतच्या संदर्भामध्ये आपल्याला यापुढे, आता कोरोनाचा काळ जवळजवळ संपत आलेला आहे आणि आपल्याला अधिक वेगानं काम करायचं आहे, आणि राजेश बुंदेले असतील किंवा रविशेठ भोईर असतील, आपण आता मिशन ग्रामपंचायत हाती घ्यावं। ग्रामपंचायतच्या माध्यमातून जो काही भ्रष्टाचार सध्या सुरू आहे, अगदी सगळी लोक ऐकणार आहेत वाचित ग्रामपंचायतच्या कारभाराच्या बाबतीमध्ये, विशिष्ट लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे, विशिष्ट लोकच त्या पद्धतीनं काम करत आहेत, जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न असेच आदान तरी त्याला कोणी हात घालत नाही, त्या प्रश्नांना हात घालण्याचं काम आता काँग्रेसच्या माध्यमातून आपल्याला घ्यायचं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर किंवा आपलं राज्य सरकार आपलं आहे, या माध्यमातून काय मदत लागेल ती मदत आपण तयार करायला तयार आहोत। लोक हैराण झालेले आहेत, जर काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या संदर्भामध्ये जर सातत्यानं आपण पाठपुरावा कुठल्या प्रश्नाचा केला तर लोक तुम्हाला 100% स्वीकारल्याशिवाय राहणार नाही, आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून काम आपल्या माध्यमातून व्हावं। मिशन ग्रामपंचायतची जबाबदारी आतापासूनच तुम्ही सुरुवात करावी आणि एक चांगल्या पद्धतीचं वाशिंद शहरामध्ये काँग्रेस पार्टी कशा पद्धतीने उभी राहील ही जबाबदारी आता तुम्हा सर्वांची आहे। इम्रान भाई असतील किंवा लक्ष्मण घरत साहेब असतील, लक्ष्मण घरत आतापर्यंत प्रभारी आहेतच, म्हणजे ज्यावेळी प्रश्न वाशिंद ग्रामपंचायतचा आला, वाशिंद शहरात आला, त्यावेळी प्रभारी म्हणून जबाबदारी मी त्यांच्यावर सोपवली होती, त्यांनी अधिक चांगल्या पद्धतीनं ते काम केलेलं आहे, करत आहेत। आबासारखी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आपल्या सोबत आहेत। पक्ष किती खाली गेला, पक्ष सत्तेत आहे का, पक्ष सत्तेच्या बाहेर आहे का, पक्षामध्ये माणसं राहिली नाही का, हा कधीच आबासारख्या माणसांनी विचार केला नाही। आपण काँग्रेसचे आहोत, पक्ष मोठा झाला तरी काँग्रेसचा, पक्ष दबघाईला आला तरी काँग्रेसचा, अशी अगदी निष्ठा असणारी माणसं आपल्या सोबत आहेत। त्याच्यामुळे एक चांगल्या पद्धतीचं काम या माध्यमातून भविष्यामध्ये आपल्याला करायचं आहे।
आपल्याला सांगायला आनंद होईल की लोकसभेमध्ये म्हणजे बऱ्याच वेळा लोक म्हणायची कुठेही शापूर तालुक्यामध्ये काँग्रेस पार्टी संपलेली आहे. परंतु आपल्या माहितीसाठी सांगतो की लोकसभा निवडणुकीमध्ये भिवंडी शहर आणि भिवंडी पश्चिम हा जर विषय बाजूला सोडला तर जे काही चार मतदारसंघ राहतात या चार मतदारसंघामध्ये सगळ्यात कमी म्हणजे सगळ्यात चांगल्या पद्धतीचं काम हे शापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण केलं आहे. म्हणजे भिवंडी ग्रामीण असेल, त्याच्यानंतर कल्याण पश्चिम असेल किंवा मुरबाड मतदारसंघ असेल, हे सगळे मतदारसंघामध्ये आपल्या काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला किमान 50,000 जास्तचा लीड त्यांच्या विरोधात गेला होता. परंतु आपण फक्त तो 14,000 पर्यंत बोलाय, 53,000 मतं आपण काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांनी दिली, याच्यामध्ये राष्ट्रवादी बरीच फुटली होती. अगदी तत्कालीन विद्यमान आमदारांनी सुद्धा आपल्या विरोधामध्ये काम केलं होतं, तरी सुद्धा आपण 53,000 मतं मिळाली आपण काढली होती. याचा अर्थ काँग्रेसला या शापूर तालुक्यातल्या लोकांनी स्वीकारलेलं आहे, हे जगजाहीर झालेलं आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला फक्त लोकांपर्यंत जायचे, लोकांचे प्रश्न काय ते लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचे, वेळ द्यायचे, या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीनं ताकद आपली भविष्यामध्ये काँग्रेस पार्टीची शापूर तालुक्यामध्ये होईल. तुमची ग्रामपंचायत आहे, आणखी काही दिवसांमध्ये नगरपंचायत शापूरची येते, याच्यासाठी सुद्धा आपल्याला टार्गेट करायचं आहे. आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये ही नगरपंचायत सुद्धा लढवायची आहे आणि सगळ्याचे सगळे उमेदवार लढवायचे आहे. त्यामुळे आपण केवळ राष्ट्रवादी आपल्या सोबत येईल आणि राष्ट्रवादी शुद्धी करायची हा विषय आता आपण सोडून द्यायचा. आपली तयारी 100% सगळ्याच्या सगळे उमेदवार उभे करण्याची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण कामाला लागलेलो. नमस्कार मंडळी. आज खरं म्हटलं म्हणजे गोकुळाष्टमीचा दिवस आहे आणि महाभारताचं जर आपल्याला उदाहरण द्यायचं तर भगवान श्रीकृष्णाचा जो जन्म आहे आणि अन्यायाविरुद्धात त्यांनी 5 पांडवांची पाठराखण केली, कमी संख्येने असून सुद्धा ज्याप्रमाणे महाभारतामध्ये कौरवांचा पराजय झाला तर निवड भगवान श्रीकृष्णासमोर. आणि योगायोग असा आहे की आज नेमकी जरी म्हटलं काँग्रेस सत्तेमध्ये असली महाराष्ट्रात तरी पण आमच्या वाशिममध्ये किंवा आमच्या शहापूर तालुक्यामध्ये काँग्रेस कमकुवत आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. आणि राजेश बुंदेलेंच्या माध्यमातून काँग्रेस वाढेल अशी आम्हाला फार मोठी अपेक्षा आहे. माझ्यासोबत बुंदेले सरांनी 2 वेळा काँग्रेसच्या प्रचाराची यंत्रणा अतिशय सुंदर सांभाळली, मला त्यांचं कौतुक वाटतंय. त्यांना मी 2-4 वेळा त्यांना निमंत्रण दिलं, या तुम्ही आमच्या सोबत या, तुमच्या गुणांची कदर होईल. मला वाटते 8 महिन्यापूर्वी फेब्रुवारीमध्ये सुद्धा सर माझ्या ऑफिसला आले होते. त्यावेळी पण सरांना विनंती केली, मी सर माध्यम चांगलं आहे तुमच्या ज्ञानाचा, या इथल्या समाजाला ह्या पक्षाला नक्कीच फायदा होईल. पण सर बोलले थोडंसं थांबा, मला काही बंधन आहे. आणि मला वाटते नुकतंच त्यांनी त्या बंधनातून मुक्त झाले आणि ते आज काँग्रेसमध्ये प्रवेश घेत आहेत. खरोखर आनंद वाटतोय. काँग्रेसमध्ये इम्रान भाई आणि मी आम्ही असं एक शपथ घेतली होती की मरेपर्यंत हा पक्ष सोडायचा नाही. अनेक सोबतीला आले, अनेक गेले, याच्या पुढे येतील जातील सांगता येत नाही. पण इम्रान भाईंच्या माध्यमातून रवी शेठ भोईसारखी माणसं आम्हाला मिळाली आणि या वाशिम शहराला एक आम्हाला असं वाटत होतं नेहमी की भूमिपुत्र वाशिमचा स्थानिक अध्यक्ष असावा, शहर प्रमुख असावा. तर इम्रान भाईंनी अतिशय कौशल्याने रवी शेठला काँग्रेसमध्ये प्रवेश करून रवी शेठला ते धनगे साहेबांच्या माध्यमातून द्याल लावलं आणि आज रवी शेठ सुद्धा वाशिममध्ये अतिशय उत्तम काम करताय. आणि रवी शेठ आणि बुंदेले सर म्हणजे आमच्या ह्या काँग्रेसच्या वाशिमच्या गाडीची 2 चाक आहेत आणि आम्हाला नक्कीच आत्मविश्वास आहे की या माध्यमातून बुंदेले सर आणि रवी शेठ काँग्रेसचा वाशिम ग्रामपंचायतीचं जे स्वप्न आहे का धनगे साहेब म्हणतात का, अरे बाबा 1 तरी 2 तरी सीट आपल्या आणा, तर त्यांनी जर खरोखर मनापासून ठरवलेलंच आहे आणि त्याला 7 बुंदेले सरांची मिळणार आहे. या माध्यमातून आम्ही तर सर्व आहोतच वाशिममध्ये, नक्कीच आपण थोडंफार प्रमाण काही यश मिळू असं वाटतंय. साहेब माझी विनंती तुम्हाला आहे की बुंदेले सरांसारख्या चांगल्या व्यक्तिमत्वाला कुठे स्थान द्यावं. मी माझं एक तुम्हाला मनोगत व्यक्त करतोय, अधिकार तुमचा आहे की बुंदेले सरांना तुम्ही तालुका लेवलला घ्या, कारण पूर्ण तालुक्यात त्यांचं अतिशय उत्तम काम आहे. ते प्रशासनामध्ये होते, प्रशासकीय त्यांना अतिशय चांगली जाण आहे आणि त्या माध्यमातून ह्या शहापूर तालुक्यामधल्या नस ते ओळखतायत. आणि म्हणून मला असं वाटतंय की मानाचं पद तुमचं सोडून उपाध्यक्ष जर दिलं तर मला खूप आनंद वाटेल आणि ही माझी सूचना तुम्ही स्वीकाराल असं मला वाटतंय. परत एकदा बुंदेले माननीय मान्यवर इथे जमलेले आणि त्यांनी मला प्रवेश दिला ते आमचे तालुका अध्यक्ष
श्री धानके साहेब आणि जिल्ह्याचे वरिष्ठ पदाधिकारी श्री गरज साहेब, श्री इम्रान आणि माझे जुने मित्र आणि सहकारी आणि वाशिम काँग्रेसचे शहर अध्यक्ष भोईर यांचं नाव आभार. सगळ्यांच्या उपस्थितीत मी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि जेवढा माझा प्रशासनातला अनुभव आहे 25 वर्षाचा आणि मी फार जवळून बघितलेलं आहे की प्रशासनातल्या शासनाचे जे योजना आहेत किंवा शासनाचे जे धोरण आहे ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही. लोकांकडे असलेलं अज्ञान किंवा इतर काही गोष्टीला आडव्या येतात आणि हे सगळं करण्यासाठी मी या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माझ्याने जेवढं शक्य होईल तेवढं